कुठेतरी असा खोपऱ्यात बोर आहे की तिथं काडी नाही येऊ शकत नाही, काही किंवा माणसं पोहोचू शकत नसतील फार जास्त. अच्छा, प्रत्येक बोरला हा जो साधारण खर्च येतो किती? डिपेंड करतं ऍक्च्युली, म्हणजे डिपेंड्स की साधारण 7,000 ते 10,000. अदरवाईज आपलं बोर 7,000 रुपयामध्ये जर चार्ज होत असेल की नाही, तर चांगलीच गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. आणि आपण सुद्धा, म्हणजे काही प्रेक्षकांना वाटेल की आम्ही श्री बागले यांची काही जाहिरात असं अजिबात नाही. तुम्ही कोणाला तुम्हाला ज्यांच्याकडनं करून घ्यायचे त्यांच्याकडनं करून घ्या. आपला कन्सर्न एवढाच आहे की अशा पद्धतीनं 7,000 रुपयामध्ये जर तुमचं पाणी वाढत असेल तर ते कसं. नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. विज्ञान हे लोकोपयोगी आहे आणि विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा जर तुम्ही लोकोपयोगी कामासाठी वापर केला तर अनेक जणांचं जीवन हे त्या विज्ञानामुळं सुखकारक होतं. आता ह्या ज्या बोरवेल्स आहेत ना, जर तुम्ही मराठवाड्यातले असाल, उत्तर महाराष्ट्रातले असाल, विदर्भातले असाल, किंवा अगदी हल्ली तर कोकणामध्ये पण ही अडचण झालेली आहे की बोरवेल्स जे आपण घेतो ते कुठल्या तरी कारणाने बंद पडतात. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की जी तुम्ही बोरवेल घेतलेली असते ती कुठल्या तरी कारणामुळं त्यातनं पाणी यायचं बंद होतं. आणि मग आता ह्या प्रश्नावरती जो आपला जिओलॉजी डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे ह्या प्रश्नावरती तर काही उत्तर नाही आहे. पण जर तुम्हाला मी असं म्हणालो, आप थोडा आगे ले लीजिए आयुब, की हे विशाल बगले आहेत, बरोबर ना विशाल? हो, हे खनिज अभियंता आहेत. तुमचं स्वागत आहे बीपी माझ्यामध्ये. थँक्यू सो मच. हे विशाल बगले जे आहेत ना, यांचे वडील, तुमचे वडील पण अशोक बगले, पण स्वतः जिओलॉजिस्ट होते, केंद्रीय डिपार्टमेंट, हो, एमईसीएल मिनरल एक्सप्लोरेशनला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला होते. हे विशालचं जे शिक्षण आहे ना ते तुळजापूरचं जे तुळजाभवानी ट्रस्टचं अभियांत्रिकी महाविद्यालय आहे तिथे झालं. पीजी पुढे तुम्ही पुढे आयआयटी धनबादतून केलं? करेक्ट. आणि तो पीजीचा तुमचा सब्जेक्ट काय? मिनरल इंजिनिअरिंग. तर विशालचं कौतुक यासाठी आहे की 2003 पासून वडिलांचा जो व्यवसाय होता तो व्यवसाय काय होता, तर हे जे बंद पडलेले बोरवेल्स आहेत ना, त्या बंद पडलेल्या किंवा ज्या बोरवेल्स मध्ये कमी पाणी येतं त्याला रिचार्ज करायचं विथ द हेल्प ऑफ केमिकल, रसायनाच्या मदतीनं. आता हे जे रसायन तुम्ही बघताय ना, त्याच्या मदतीनं विशालनी अक्षरशः हजारो बोरवेल्स जे बंद पडली होती किंवा ज्यांच्यातनं कमी पाणी येत होतं त्यांना रिचार्ज केलेला आहे. मी विशालशी बोलायच्या आधी जिओलॉजी डिपार्टमेंटच्या काही मंडळींशी पण बोललो, त्यांचे काही 2 तांत्रिक प्रश्न आहेत ते या मुलाखतीच्या शेवटी आपण हे करू. पण विशाल, तुम्ही नितीन गडकरींना जाऊन नितीन गडकरी सर बऱ्याचदा वॉटर रिन्युएशन या गोष्टीवर काम करतात याबद्दल मला माहिती मिळाली होती. आणि आपल्याला माहिती आहे फार प्रोत्साहन देतात, तर त्यांची फॉर्च्युनेटली मला अपॉइंटमेंट मिळाली, त्यांची नागपूर इथे भेट झाली. मग त्यांनी विषय समजून घेतला अगदी शॉर्ट वेळमध्ये, अगदी त्यांच्या शेड्यूलमध्ये किती मिनिटं, अगदी 1-2-3 मिनिटं त्यांनी मला दिले असतील. त्यांनी समजून घेतलं की पाण्यावर आपण काम करतोय. मग त्यांनी आम्हाला त्यांची एक त्यांची टीमच आहे जी वॉटर रिजुएशनवर काम करते, तर तिथले एक्सपर्ट माधव कुटुंबाने त्यांना भेटायला सांगितलं. त्यांनी साईन करून दिले की यांना भेटा, आणि यांना भेटून परत मला फीडबॅक दिले. आणि नितीन गडकरी यांनी त्यांना 6 बोरवेल दिले की ज्याचं त्यांनी रिचार्ज करून सांगितलं. सांगितलं गडकरी साहेबांनी की तुम्ही आम्हाला ऍक्च्युली हा प्रोसेस करून दाखवा, त्याचे रिझल्ट आम्हाला दाखवा, आणि रिझल्ट जर पॉझिटिव्ह असतील तर स्वतः मी ते रेकमेंड करेल, आणि मी हे त्याला म्हणजे पुढे काय आपलं करता येईल तसं आपण डेफिनेटली त्याला हेल्प करत म्हणणं. आणि त्यांनी तसं केलंही, लिटरली आम्ही त्यांनी त्यांच्या जे क्षेत्र तिथलं अधिकार क्षेत्र नागपूर, नागपूरच्या बेलापूर सुद्धा मी काही बोर दिले, त्यातले
घेतले, काही चालू होते, काही बंद होते, काही कमी डिस्चार्ज येणार होते, जेणेकरून आम्ही वेगळ्या क्वालिटीचे ग्लोव्ह घेतले की आम्हाला डिस्चार्ज सगळ्यांचा रिझल्ट कळावा. तर तिथल्या बरोबर आम्ही स्वतः तिथे ट्रीटमेंट केली, आम्ही तिथे थांबलो. ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांचे स्वतःचे अधिकारी पण तिथे म्हणजे उपलब्ध होते, गडकरींचे. हा, गडकरींचे ज्यांनी ज्यांना काम सोपवलं त्यांचे लोक होते तिथे, आणि त्यांच्या समोरच आम्ही ट्रीटमेंट केली. ट्रीटमेंट केल्यानंतर 2 दिवस आम्ही हे बोर बंद ठेवतो, ते ट्रीटमेंटला रिॲक्शन व्हायला टाइम लागतंय, आणि त्यानंतर 2 दिवसांनी पण आपण सुरू करतो, आणि त्याचा रिझल्ट कळायला आपण 3-4 दिवस जातात. तर आम्ही कंटिन्यू 3-4 दिवस तिथे थांबलो, तिथल्या शेतकऱ्यांशी आम्ही बोललो. आम्हाला थांबावं लागलं, कारण की रिझल्ट बघणं दाखवणं हे आमचं काम आहे, आणि लिटरली आम्ही 4 दिवसांनी सगळ्या रिझल्ट बघितल्या, त्या रेकॉर्ड केल्या, व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांचं केलं, जेणेकरून ट्रीटमेंट पूर्वी काय कंडिशन होती त्याचंही रेकॉर्डिंग केलं. एक्झॅक्टली ट्रीटमेंट नंतर काय तेही रेकॉर्ड केलं, जेणेकरून आम्हाला त्याचा डिफरन्स कळत आला. आणि तो काय डिफरन्स होता? फारच चांगला रिझल्ट मिळाला, एक्सलंट रिझल्ट आम्हाला. सहा बोरवेल मध्ये काय झालं? नितीन गडकरी त्यामध्ये एक बोर असा होता जो फक्त 10-15 मिनिटं चालायचा, तर तो बोर आता चक्क लिटरली दररोज 5 तास चालतोय कंटिन्युअस. आणि दुसरा एक असा बोर होता जो कंटिन्यू चालायचा, तो दिवसभर पूर्ण चालू होता, पण त्याचा डिस्चार्ज दिवसाला एक साधारण 80 लाख लिटर 80,000 लिटर पाणी मिळत होतं, त्याला आता 1,30,000 लिटर पाणी मिळत आहे जवळपास. तुम्ही क्वांटम मोजून? हो, एक्झॅक्टली. आम्ही तिसरा बोरचा जो होता तो पण एक तो घरगुती होता, तो फक्त एक 10 मिनिटं चालायचा, साधारण एक 4 लिटर पाणी वगैरे मिळायचं. तो घरगुती बोर ट्रीटमेंट केल्यानंतर 1.5-2 लिटर पाणी देतो, म्हणजे त्यांचं पाण्याची व्यवस्था. घरगुतीला जी समस्या असते की पाणी पाहिजे, दररोज 1,000 लिटर पाणी आम्हाला पाहिजे, तर ती समस्या त्यांची भागली गेली. आणि बाकी 2 बोर पण असे जे कमी डिस्चार्ज देणार होते त्यांच्याही बोर रिझल्ट चांगले आले. आणि नितीन गडकरी हे आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करतात, पण ते कोणाचं कौतुक करत असताना फार शब्द राखून कौतुक करतात असा माझा अनुभव आहे. पण श्री नितीन गडकरी यांनी त्यांना 18 मार्चला एक पत्र लिहिलंय, ज्याची आता कॉपी तुम्ही स्क्रीनवरती बघताय. सोबत त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना पण सांगितलं की तुम्ही ह्याबद्दलचा अभ्यास करा. करेक्ट. त्यांनी जसं म्हणजे सांगितलं आम्हाला की एकदा जर आम्ही रिझल्ट बघितले, आम्हाला त्यांचा कॉन्फिडन्स आला. म्हणजे स्वतःचे शब्द होते गडकरी साहेबांचे, तर ते फोनवर मला बोलले होते की ज्या दिवशी आम्ही रिझल्ट बघू आणि याचा कॉन्फिडन्स मला आला, तर मी स्वतःला रेकमेंड करेल. आणि त्यांनी केलं. फॅन्टास्टिक. आणि जे दुष्काळी, आता मी धाराशिवचा आहे तर मला माहिती आहे की लातूरची ती पहिली प्रसिद्ध ट्रेन, वॉटर ट्रेन वगैरे आम्हीच कव्हर केली आहे पहाटे उठून. तर ॲक्वाफर काय असतात, म्हणजे खाली भूगर्भामध्ये पाण्याचे जे काही साठे असतात ते काय असतात, ते आटल्यानंतर काय होतं, उपसा अधिक झाल्यानंतर काय होतं, याचा सगळ्याचा अनुभव असलेला मी मनुष्य असल्यामुळं आणि आमच्या चॅनलनी सातत्यानं याचं कव्हरेज केलेलं असल्यामुळं, अशा पद्धतीनं जर बंद पडलेल्या बोर्समधनं पाणी येत असेल तर ते महाराष्ट्रासाठी किती उपयोगी आहे ते वेगळं सांगायची काही गरज नाही. सो आफताब, त्यांची काहीतरी अडचण आहे आता हे ज्यांच्याकडे आपण आलो तेही समजून घ्या. खरं आहे, जसं सर तुम्ही म्हणाला की उस्मानाबाद दुष्काळी, धाराशिव दुष्काळी आहे, तर सोलापूर काही वेगळं नाही. सोलापुरातही तीच परिस्थिती आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या वरकबळ गावामध्ये आपण आत्ता आहोत आणि निंबळकर मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुम्ही काय करता, स्वतःची ओळख सांगा, आणि आत्ता आपण जे शेतात आहोत, काय प्रॉब्लेम आहे बोरला तुमचा? मी सुमित्रा लक्ष्मीकांत निंबाळकर. माझं स्वतःचं शेत आहे. मी बोर मारून 4 वर्ष झाली, त्याला पाणीच येत नव्हतं. म्हणजे सुरुवातीला येत नव्हतं, आत्ता गेल्या वर्षी थोडं पाणी, पाऊस जास्त झाल्यामुळे त्या थोडंसं चालायला लागलं आहे. पण एकदम बारीक असतं, सुरुवातीला थोडं मोठं असतं पण नंतर मग बारीक, 8 तास बारीक होऊन जाते. म्हणून मी ट्रीटमेंट करायला घेतलेली आहे. किती वेळ चालतो सुरुवातीला व्यवस्थित? 1/2 तास व्यवस्थित चालतो, थोडासा फास्ट असते, त्यानंतर मग एकदम बारीक होतो. अच्छा, या सगळ्या प्रक्रियेची तुम्हाला कशी माहिती मिळाली आणि त्यानंतर तुम्ही कशी प्रक्रिया त्यांचे संपर्क? माझे शेत जे बघतात ते बिराजदार, त्यांच्याकडनं ते शेताचं सगळं निगा तेच करतात, ते चालवून बघितलेले आहेत, त्यामुळे ते मला सांगितले. अच्छा, प्रोसेसची जी माहिती आहे की असं आपण करू शकतो, कारण साधारणतः जेव्हा बोर बंद पडते त्यावेळेस नवीन बोर आपण घेतो, पण ही प्रोसेस केमिकल प्रोसेस करता येऊ शकते, याची माहिती कुठून? मला व्हॉट्सअपवर यांचं हे आलं होतं, नितीन गडकरींना भेटलो वगैरे असं एक हे होतं. भंडारकवट्याचा एक ग्रुप आहे मोठा गावाचा, त्याच्यात यांचं आलं होतं. म्हणून मी त्यांचे आडनाव बंधू माझे क्लासमेट होते, त्यामुळे त्यांच्याशी मी संपर्क केला. नितीन गडकरींची जी बातमी आहे त्या चर्चा त्याच्यातून प्रत्यक्षात केमिकल कॉम्पेन्सेशन जे आहे ते करून घेऊ. हा, आफताब करा सुरू. आता हे सगळ्यांचा तुम्ही उल्लेख करत जा जरा, कारण आपल्या प्रेक्षकांना जे काही प्रश्न पडतील त्याप्रमाणे बघू. विशालजी, आपण प्रत्येक प्रोसेस आपण समजून सांगूया प्रेक्षकांना की आपण नेमकं काय करतोय आणि कशा पद्धतीनं हे सगळे प्रोसेस चालणार आहे. आपल्यासोबत काय काय आहे, अर्थात पेटंटचं काही भाग असल्यामुळे आपण केमिकल डिस्क्लोज करत नाही, पण काय प्रक्रिया समजून. हा, काही केमिकल्स आपल्यासोबत आहेत. हे केमिकल्स काही ऍसिडिक नेचरमध्ये आहेत, काही अल्कली नेचरमध्ये पण आहेत. तर ह्या केमिकल्स आपण स्वतः म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आम्ही तयार करतो.
वेगळे केमिकल आम्ही मागवतो आणि त्याला मी स्वतःच घरी तयार करतो. तुम्ही बघता काही आम्ही इथे म्हणजे काही कंपनी आम्हाला मुंबईवरून येतात, काही कोलकात्यावरून पण येतात. म्हणजे आम्ही काही आणि काही आउट ऑफ कंट्री पण आम्ही ट्राय केल्या होत्या काही कंपनी ज्या केमिकल्स म्हणजे फार उपयुक्त होतील असे. बट कॉस्ट इफेक्टिव्ह त्याचा मेन प्रॉब्लेम येतो, कारण की शेतकऱ्यांना तेवढं परवडत नाही, त्यामुळे त्या केमिकल्स वापरता येण्यात काही अडचणी आम्हाला येतात. पण ॲटलिस्ट इंडियामध्ये जे अवेलेबल केमिकल्स आहेत त्यांना जर आम्ही एक वेगळ्या कॉन्स्टिट्युशनमध्ये तयार केलं तर ते फार इफेक्टिव्हली काम करतात बोरवेल्सवर. तुम्ही बघता काही पावडर्स आहेत आमच्याकडे, 2-3 टाईपचे पावडर्स आहेत आमच्याकडे आणि एक लिक्विड आहे. ह्या लिक्विडमध्ये पण आम्ही एक पावडर रात्री टाकून ठेवतो मी साधारण 12 तासापूर्वी आणि एक केमिकल कंपाऊंड तयार होत होतो. इट्स इन ॲसिडिक नेचर. आणि बाकी हे जे पावडर आहे ते पावडर आता आम्ही पावडर फॉर्ममध्ये टाकत नाही, त्यांना मग पाण्यामध्ये आम्ही मिसळून घेतो आणि पाण्यामध्ये मिसळून घेऊन ते बोरमध्ये डायरेक्टली वरणं सोडतो. आता बोरची तुम्ही माहिती घेतली आहे, साधारणतः काय स्थिती बोरची आणि किती केमिकल कंपाऊंड त्यासाठी वापरावं लागणार आपल्याला? हां, ह्यांनी मला बोरची मी आल्याला बघितलं असेल तुम्ही की मी आल्याला पहिले एक तर पहिले सुरुवातीला बोलतानाच मी बघून घेतो की किती हे बोरची डेप्थ आहे आणि कंडिशन काय आहे, प्रेझेंट कंडिशन काय आहे पहिले बघून घेतो. प्रेझेंट कंडिशन बघितल्यानंतर तो बोर किती वेळ चालतो आणि काय आहे आणि त्यानंतर सगळी माहिती सांगतो की तुमचा बोर जर चालू असेल तर साधारण किती फरक पडतो. साधारण चालू बोरला आहे त्या पाण्यामध्ये कमीत कमी 50% वाढ ही नक्की होते. म्हणजे इव्हन आम्ही आता 100% अगदी म्हणजे 100% रिझल्ट तुम्हाला दीडपट वाढ ही नक्की होते. तुम्ही जर चालू बोर दिला तर आम्हाला दीडपट वाढ ही नक्की होते. आणि बंद जर एखादा बोर असेल म्हणजे चालतोय अचानक बंद पडलाय किंवा अगदी फक्त 5-10 मिनटं चालतोय तर तशा बोरला मात्र ट्रीटमेंट केल्यानंतर एक 80% म्हणजे 100 मधले 80 बोर परत चालू होतात आणि त्यांना दिवसाला कमीत कमी 10 लिटरपेक्षा पण जास्त पाणी मिळतं. आणि 20% बोर असे त्या बाबतीत मात्र रिझल्ट मिळत नाही अजून. पण पूर्ण फेल गेलेले किंवा पूर्ण ड्राय असलेल्या बोरला अजून 100% निकाल येईल असं अजून सांगता येत नाही, त्यावर आम्ही काम करतोय. बट त्याला काही केमिकलच्या अडचणीत काही लिमिटेशन असतात किंवा कधी कधी जिओलॉजिकल लोकेशनच चुकला असेल तर त्या केसमध्ये आपण केमिकली पण काय करू शकत नाही. सो त्या केसमध्ये तसं 20% केसेस आम्हाला मिळतात पण अदर दॅन दॅट बऱ्याच ह्याच्यामध्ये आम्हाला सक्सेस मिळतं. आता हे पाणी एवढं गढूळ झालं याचा अर्थ म्हणजे हे पांढरं पडलं याचा अर्थ हे पाणी फार क्षार होत आहे. आता ॲक्च्युली कलरलेस व्हायला पाहिजे पाणी हे असं झालं म्हणजे याचा अर्थ हा ह्या पाण्याला सॉल्ट फार म्हणजे आता जर तुम्ही हे बघितलं पीपीएमध्ये सॉल्ट किती डिपॉझिट तर तुम्हाला कळेल. बरं, असं जेव्हा होतं जे तुम्ही असं म्हणता की सॉल्ट जास्त आहे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात तुम्ही प्रयोग करता, केमिकल कंपोजिशन प्रत्येक वेळेस चेंज होतो लागतं. हा जर बोरची डेप्थ आणि बोरला लागलेला प्रकार मला सांगतात ते कुठला खडक कसा लागला होता साधारण. आणि आज मी महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या जिल्ह्यात फिरलोय म्हणजे सगळ्या गावात मी तिथं गेलो आहे त्यामुळे मला तिथला अंदाज आहे की तिथला जिओलॉजिकल कंडिशन काय जिओलॉजिकल फॉर्मेशन काय. मग त्यानुसार मी तिथं जाण्यापूर्वीच त्यानुसार केमिकल तयार करून घेऊन जातो आणि इन केस जर ऑन साईट जर मला कधी गरज पडली केमिकल बदलायची तर मी ते बदलतो. मग अच्छा तुम्ही बघता आता का पाणी हे कलरलेस झालं, कलरलेस होतं चाललेलं. तर हा केमिकल मला असा टाकावा लागतो की जेणेकरून तो पूर्णपणे आता मला कळलं की याचं सॅच्युरेशन झालेलं आहे. ओके, क्वांटिटी म्हणताल तर मला असं बोर वाईज डिपेंड आहे पण 300 फुटला साधारण आम्ही एक 250 ग्रॅम हा पावडर मला लागतं. अच्छा, तर ते पावडर जे आहे ते पाण्यात मिक्स करून झालेलं आहे. मिक्स करून आता आम्ही हे पहिले टाकतो जेणेकरून तो हे. आता आपण समोर बोर बघतोय, बोरला प्लेट जी साधारणतः असते त्या बोरमध्येच असलेल्या जे ऑलरेडी पॉईंट मेन म्हणजे मेन इफेक्टिव्हनेस काय म्हणेल मी की कन्व्हिनियंट काय म्हणेल. शेतकऱ्यांचा एक प्रॉब्लेम असतो की साहेब तुम्ही ट्रीटमेंट काढणार म्हणजे तुमची गाडी येणार का मोठी किंवा फार लोक येणार का. आमचं आता पिकामध्ये बोर आहे, उसामध्ये बोर आहे किंवा अगदी कुठेतरी असं खोपऱ्यात बोर आहे की तिथं गाडी नेऊ शकत नाही काही किंवा माणसं पोहोचू शकत नसतील फार जास्त. आणि दुसरी गोष्ट अजून एक मेन म्हणजे मोटर काढायची गरज आहे का, कारण की मोटर काढायचं म्हटलं तर तो एक मोठा भाग आहे पण त्याला परत 5-10 हजार रुपये खर्च करा मोटर काढा त्याच्यानंतर मग ट्रीटमेंट करा परत मोटर सोडा मोटर सोडायला पुन्हा वेगळा खर्च. अच्छा, प्रत्येक बोरला हा जो साधारण खर्च येतो किती? डिपेंड करतं ॲक्च्युली म्हणजे डिपेंड्स की साधारण 7,000 ते 10,000-11,000 आपण खर्च घेऊ शकतो. डिपेंड कसं आहे की केमिकल चार्जेस आपण वेगळे आहेत, एक तर डेपनुसार बदलतं कॉन्सन्ट्रेशन त्यामुळे चार्जेस बदलतात. अदर दॅन दॅट काही शेतकरी असतात जे आम्हाला काही कृषीभूषण शेतकरी वगैरे पण आम्हाला भेटले त्यांना रिझल्टची फार जास्त गरज होती. ते म्हणतात की मी सायन्सला मी मानतो आणि मला मी रेडी आहे खर्च करायला. तर त्यावेळेस आम्हाला काही असे केमिकल कॉन्सन्ट्रेशन वापरता आले की जे कॉस्टली आहेत पण त्याचं इफेक्टिव्हनेस जास्त आहे. एक सिम्पल एक्झाम्पल द्यायचं म्हणजे कॅन्सरची ट्रीटमेंट जशी 3-4 वेगळ्या प्रकारचे आहेत की काही कॉस्ट त्यांचं एक सायकल सांगतात की एवढ्या कॉस्टमध्ये पण एवढी सायकल मिळते दुसऱ्या कॉस्टमध्ये एवढी सायकल मिळते तर तसं ह्यालाही करता येतं. पण साधारण शेतकऱ्यांना परवडलं आम्ही साधारण 7,000 पासून ते 12,000 पर्यंतचा खर्च येतो एका बोरला. ओके, डिपेंड अपॉन डेप्थ. सध्या महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात आपल्याला साधारणतः मागणी जास्त असते किंवा आपण जास्त प्रयोग केले असं कुठलंच मी आत्ता सांगितलं की महाराष्ट्रातला असा एक पण जिल्हा नाही जिथं मी काम केलं नसेल. थोडं विदर्भाचा थोडा भाग सोडला तर आता रिसेंटली मी विदर्भात गेलो त्यावेळेस तिथेही काम करता आलं मला. पण तुम्ही जर पश्चिम महाराष्ट्र म्हणाल तर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर सगळ्या ठिकाणी केलेलं आहे.
आणि इकडे पुणे पण इवन पुणे आणि नाशिक आणि जर विदर्भ म्हटलं तर अकोला अमरावती तिकडे केलं, खान्देश म्हटलं तर जळगाव भुसावळ अगदी नंदुरबार आणि नंदुरबारपासून पुढे गुजरात बॉर्डरवर तिथे पण सुद्धा काम केलेलं आहे. आणि त्याच्या खालोखाल आपल्या इथे इवन म्हणजे आश्चर्य वाटेल पण गोवा साईडला पण सावंतवाडी आणि कोकणला महाड वगैरे त्या साईडला पण ट्रीटमेंट्स आम्ही केलेले आहेत. मला फक्त एकच यातला गमतीचा भाग काय वाटतो की ही अशा पद्धतीची एक पद्धती उपलब्ध आहे आणि गेली अनेक वर्ष आपण दुष्काळाच्या तोंडावरती असतो किंवा प्रश्न वेगळे निर्माण होतात, पण तुम्ही गव्हर्नमेंटला कधी अप्रोच झालं नाही किंवा गव्हर्नमेंट तुमच्याशी कधी आलं नाही, ऍज लॉंग ऍज यू आर नॉट मीट मिस्टर नितीन गडकरी. हा असं म्हणता येईल की आम्ही कधी गव्हर्नमेंट, कारण की असं होतं की तुमचा काही लोक म्हणतील हे जरा बागळेसाहेबांचा काही अंतस्थ हेतू आहे जरा. नाही नाही असं काही होतं, कारण की बऱ्याच शेतकरी असे आहेत की नंतर म्हणजे पेमेंटचा विषय सोडून द्या, पण बऱ्याच शेतकरी असे आहेत की त्यांचा वेळ कमी आहे पटपट आपण ते पण करत राहतो. म्हणजे असं नाही की फक्त गव्हर्नमेंटकडे जाण्याचं असं होतं की शेतकऱ्यांचा फोन यायचं, त्यांचं ट्रीटमेंट करायचं, हा माझं काम चालू असतं कंटिन्युअस. आणि ह्या माहिती काही ज्युअलिस्ट लोकांना पण आहे, म्हणजे काही स्टेटच्या ज्युअलिस्ट सांगितलं 80% ऍटलीस्ट चालू बोरला 100% आहे. ओके, डेफिनेटली विल गेट 50% इन्क्रीमेंट, बट बंद असेल एकदम कोरडा गेला बंद पडलाय किंवा 5-10 मिनिटं चालतो तशा केसमध्ये 70-80%. बट अगेन देर इज ऍटलीस्ट म्हणजे 80-90% तिथे सुद्धा एशियाचा रेशो आहे जास्त आहे. हो फार चांगला आहे तो पण. राईट, डेफिनेटली. आता असं आहे की बागळींना पेटंट घ्यायचंय. ओके, बरोबर ना. हो आम्ही काय ते केमिकल वापरतात ते काही सांगत नाहीत ते. आणि मी हे आता बघा असं आहे की प्रत्येकाचं ट्रेड सिक्रेट असतं. एक्झॅक्टली. आणि ते ट्रेड सिक्रेट असल्यामुळे त्यांना ते काही सांगायचं नाही. आपला हेतू काय, त्यांचा व्यवसाय चालत राहील, ते आता सरकारला अप्रोच झालेलं आहे तर सरकार याच्यावरती काही सकारात्मक करेल तर अतिशय उत्तम गोष्ट. पण अदरवाईज आपलं बोर 7,000 रुपयामध्ये जर चार्ज होत असेल आहे की नाही, हो तर चांगलीच गोष्ट आहे. नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि आपण सुद्धा काही प्रेक्षकांना वाटेल की आम्ही श्री बागळे यांची काही जाहिरात असं अजिबात नाही. तुम्ही कोणाला तुम्हाला ज्यांच्याकडनं करून घ्यायचे त्यांच्याकडनं करून घ्या. नाही, आपला कन्सर्न एवढाच आहे की अशा पद्धतीनं 7,000 रुपयामध्ये जर तुमचं पाणी वाढत असेल तर ते कसं. आता मला एक सांगा, विज्ञानाचे विद्यार्थी, जिओलॉजीचे लोक किंवा महाराष्ट्रातले तज्ज्ञ जे तुमच्याकडे बघतायत, क्रॉस सेक्शन वगैरे आपण हा जरा थोडा तांत्रिक मुद्दा बाजूला काढून देऊ. महाराष्ट्र बेसॉल्टचा आहे एवढं तर सगळ्यांना माहिती आहे, घडतं कसं खाली. मला हे सांगावं लागेल की पहिला पावडर संपलेलं आहे तर पुन्हा दुसरी प्रोसेस आपण सुरू केलेली आहे आणि पुन्हा ते सुरू करून आपण पुन्हा सरांनी विचारलेल्या प्रश्नाकडे येऊयात. होतं काय अगदी सोप, म्हणजे आता मी शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत बोलेल, कारण की टेक्निकली आपल्या गोष्टी बऱ्याच डिस्कस करता येईल, पण शेतकऱ्याला इंटरेस्ट असतं की नेमकं काय प्रकरण होतं. त्याला आम्ही सोप्या भाषेत सांगतो की झरे जे म्हणतो म्हणजे पाण्याच्या पातळ्यापासून जे झरे आपल्या बोरपर्यंत येतात तर ते झरे मोकळे करण्याचं काम आपलं केमिकल करतं. त्या केमिकलनी त्या झऱ्यामधली अडकली गाळ असेल, क्षार असेल, माती असेल, ते सगळं त्या केमिकलमध्ये विरघळतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तो एक टेक्निकल कन्सेप्ट असा आहे की एक बॉटम होल प्रेशर कन्सेप्ट असतो, म्हणजे बोरचा सतत एक दाब असतो, हा दाब सभोवतालच्या दाबापेक्षा जेवढा कमी असेल तेवढं बोरचं म्हणजे जिओलॉजिकल वॉटर जे म्हणून ते वाहून आपल्या बोरकडे येऊन थांबतं. मग त्यामुळे ह्या ट्रीटमेंटनी ह्या गोष्टी होतात, एकतर पाण्याला मोकळी वाट मिळते आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या पाण्याला आपल्या बोरकडे येण्यासाठी स्टिम्युलेट केलं जातं, म्हणजे ते पाणी आपल्या बोरकडे येऊन थांबतं. मग त्यामुळे आपल्या बोरला पाणी वाढून मिळतं. सी पाणी वाढून देतो किंवा बोरला पाणी वाढतं म्हणजे आपण काय चमत्कार करत नाही किंवा पाणी तयार करत नाही आहे. हे आहेत तेच पाणी, म्हणजे जिओलॉजिकल वॉटर जे अव्हेलेबल आहे तर त्याला युटिलाइज करण्यासाठी ज्या काही अडचणी येतात बोर मारताना. नाही मी सांगायचं चमत्कारी बाबा आला असं काही नाही. नाही नक्कीच नाही आहे. जे खालचे असतात ते असे ब्लॉक झालेले असतात. करेक्ट करेक्ट, एकदम साध्या भाषेत मोकळे होतात. बरोबर, त्यातलं मोकळं करण्याचं केमिकल. करेक्ट करेक्ट. आता हे दुसरं केमिकल तुम्ही टाका. हो त्यात आणि आता पावडर दे. आणि हे करत असताना आम्हाला ते ऑब्व्हियसली हे सांगावं लागेल की हे जेव्हा आपण म्हणतो की पाणी कुठं तयार करतो तर पाणी जे ऍक्च्युअल अवेलेबल आहे तोच करतो. आपण बोर मारतो म्हणजे टिपिकली फक्त खड्डा खणतोय. ऍक्च्युली आपण वेल डेव्हलपच करत नाही आहे. वेल डेव्हलप टेक्निक किंवा वेल डेव्हलपमेंटबद्दल आपण कोणी बोलतच नाही आहे खरं तर. आता एखादा ड्रिलिंग इंजिनियर येऊन चेक करेल आणि बोर मरेल असं शक्यच नाही शेतकऱ्याला त्या कॉस्टमध्ये. तुम्ही विहिरीचा उल्लेख केलाय, विहिरीत शक्य आहे काय? विहिरी शक्य आहे, आम्ही काही विहिरी पण केल्यात. ऍक्च्युली आम्ही भुसावळ वगैरे आम्ही 250 फूट खोल असलेली विहिरी जे कमी डायमीचे त्याचे विहिरी केलेत आणि इथं इंदापूरला वगैरे पण आम्ही एक जवळपास एक हे एक पावडर आहे. हे डायरेक्टली आम्ही सोल्युबल, त्यात सोल्युबल नसतं आम्ही, त्यामुळे डायरेक्टली टाकतो. त्याचे पार्टिकल्स, मायन्यूट पार्टिकल त्याला जाऊन चिटकतात. हे फ्लोटेशन टेक्निक म्हणतात, म्हणजे आता मी ह्याला केमिकल असतात पण एक फ्लोटेशन टेक्निक आम्ही यूज करतोय. जे आम्ही मिनरल इंजिनिअरिंगमध्ये पण ते यूज करतो टेक्निक. फ्लोटेशन टेक्निक काय असतं की जे छोटे पार्टिकल जे असतात तर ते वर येत नाही. आता आपण जेव्हा मी केमिकल टाकतो, केमिकल टाकल्यानंतर जी गाळ माती जे काही विरघळते ते विरघळून आपल्या बोरमध्ये येऊन थांबते आणि जेव्हा आपण 2 दिवसांनी बोर चालू करतो तेव्हा 2 दिवसानंतर पाण्यासोबत सगळं ते बाहेर पडतं, आपल्याला दिसतं थांबायचं आणि ते पार्टिकल खाली सेटल होऊ नये
आणि सोल एका पर्टिक्युलर म्हणजे सेडिमेंट म्हणजे पूर्ण काम डिस सेटल पण होईल आणि वर पण राहून तरंगत राहायला पाहिजे. तर त्यासाठी आपण ही टेक्निक वापरतो. ह्यामध्ये त्या फ्लोटेशन टेक्निक तर सगळं गाळ जो असेल तो बाहेर पडतो पण म्हणजे मातीचे छोटे कणसुद्धा बाहेर पडतात. म्हणजे जो खालचा जो आपण विरघळून बाहेर काढलेला सिल्ट म्हणा सॉल्ट म्हणा पडतं एक्झॅक्टली ते दोन दिवसांनी बाहेर पडेल. त्या सुरुवातीच्या दोन दिवसात आपल्याला ते पाणी वापरायचं नाही. हा बाहेर दोन दिवस जे पाणी बाहेर पडेल ते गढूळ पाणी असेल तुम्ही वापरायचं नाही आहे. दोन तीन दिवस पिकाला सोडू शकता. मी इंटरेस्टिंग गोष्ट सांगेल प्रभावितनं म्हणजे फार पूर्वी माझ्या वडिलांनी ते केलं होतं. हे जे पडलेलं पाणी बाहेर होतं ते सांगोल्यामध्ये एका शेतकऱ्यांनी त्याच्या डाळिंबाच्या पिकावर मारलं होतं वेस्ट न करता आणि त्यांचा तेल्या रोग कमी झाला होता. आणि हे नंतर त्यांनी हा नाही एक्झॅक्टली त्यामुळे आम्ही त्याच्यावर पुढे काही केलं नाही आहे. बट हे जस्ट मी बोलतोय आणि त्यांनी मग काही केमिकल्स मागून घेतले जे वडिलांनी त्यांना काही केमिकल्स तयार करून दिले त्यांनी ते फवारणी केली त्याची आणि त्याचा इफेक्ट झाला तसा. पण ऑब्व्हियसली आम्हाला ते पुढे काय त्याच्यावर जाता आलं की आम्ही इनिशिएटिव्ह घेतली नाही नंतर. बरं आपण जेव्हा तुम्ही असं म्हणाल की मागच्या 20 वर्षात हजारो शेतकऱ्यांचं आपण केलंय शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियानंतर येतात तुम्ही जाणून घेता काय होतं नंतर त्यांच्याकडनं काय सांगत. इंटरेस्टिंग कहाणी म्हणजे खरं सांगायचं म्हणजे याच्यात तुम्ही म्हणताय 7,000 जे कॉस्ट किंवा 10,000 जे पण आम्ही कॉस्ट सांगतोय मी भुसावळला जळगावला जायला पण सोलापूरला एवढीच कॉस्ट घेतो. खरं तर केमिकलची कॉस्टिंग आणि ट्रॅव्हलिंग कॉस्टिंग बोलले तर 7,000 मला जास्त जाईल. पैसा नसेल पण याच्यात मी बघितलं काही शेतकऱ्यांना पाणी वाढल्यानंतर अक्षरशः वडिलांचे पाय पडताना पाहिलं तर तो जो सॅटिस्फॅक्शन आहे दाखवला हे ऑब्व्हियसली. आता तुम्ही बरेच शेतकरी असे आहेत जे सांगतात. आता एक कृषी पोषण शेतकरी होते तर ते तरी आम्हाला बरेचदा फोन करत होते. त्यांना मी 2 महिन्याची तारीख दिली होती कारण की उन्हाळ्यात बऱ्याच लोकांचे कॉल येतात आणि मला इंडिव्हिज्युअल मी स्वतः जातो त्यामुळे अडचण होते. तर त्यांनी मला म्हटले की अरे आम्हाला देव पेटल्यासारखं झाला म्हणजे जेव्हा तुम्ही आलात. पण त्यांचे 10 पैकी 7 बोरचे रिझल्ट फार चांगले आले आणि तो पूर्ण नंदुर त्यांचे 10 बोर त्यांनी आम्हाला करायला दिले होते. एका दिवसात आम्ही 10 बोर केले होते आणि त्यांचे रिझल्ट फार चांगले आल्यामुळे 6-10 पूर्ण गाव मला कव्हर करावं लागलं. नंतर मला बऱ्याच ठिकाणी मला त्या नंदुरबार एक्झॅक्ट नंदुरबार मग तिथे आम्ही बरेच बोरवेल गेले चांगले रिझल्ट तिथे पण आले. आणि तो एरिया वेगळा आहे. तिथे कसं आहे बोरमध्ये माती वाळू लागतं कारण की तो नंदुरबारपासून तुम्ही भुसावळ जळगाव गेला तर तुम्हाला सातपुडा पर्वत आणि तापी नदी याच्यामध्ये भाग लागतो आणि तिथली जिओलॉजी पूर्णपणे वेगळी आहे. ते जरा वेगळं पडतं. नाही मला तोच प्रश्न होता की तुम्ही जेव्हा महाराष्ट्रभर असं म्हणता की महाराष्ट्रभर आपण काम करतो काय नेमकी परिस्थिती असते म्हणजे कारण सोलापूरची परिस्थिती जी असेल ती चंद्रपूरची नसेल कोकणाची एक्झॅक्टली काय जाणवतं आणि त्यावेळेस आपण काय करतो कशा पद्धतीने बदल करतो. पहिली गोष्ट तर जसं मला फोन येईल कुठल्या भागात नाही त्यानंतर त्या भागात फॉर एक्झाम्पल कोणी जळगावमधनं बोलते की कोणी लातूरमधलं बोलत असेल तर मला तिथे जिओलॉजी कळते हा इथे मी काम केलेलं आहे या ठिकाणी काम केलेलं आहे. एखाद्या शेतकऱ्याचा जर विचार असेल करण्यापूर्वी की मला कॉन्टॅक्ट नंबर द्या तर मी पूर्वी केलेल्या कस्टमरचा नंबर त्यांना देतो. ते कधीकधी ते डिस्कस करून घेतात आणि ते जाताना मी तसं केमिकल लातूरला जायचं तर ह्या केमिकल्स मला घेऊन जायचं मी ते कन्सल्टंट तयार करून घेऊन जातो. ट्रीटमेंट केल्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्याचे रिझल्ट्स मग बघण्यासाठी एकतर मी नंतर नसतो 2 दिवसांनी पण शेतकरी स्वतः फोन करून सांगतात की एवढ्या पाण्यात वाढ झालेलं असं पाणी येतं आहे. असे शेतकरी आहेत जे आता असे पण शेतकरी जे इथं नागपूरच्या पुढे एक शेतकरी आहेत जे पुण्याला राहतात ते तर त्यांनी कंटिन्युअस आता त्यांचा मी 4th ट्रीटमेंट केली आहे मागच्या 20 वर्षात 4th ट्रीटमेंट. प्रत्येक वेळेस 3-4 वर्षांनी त्यांचा फोन येतो सर पाणी कमी झालं ट्रीटमेंट करून जा. हा महत्त्वाचा प्रश्न एकदा ट्रीटमेंट केल्यानंतर किती वर्ष हे टिकतं. हा आणि साधारण नॅचरल वेल आम्ही बघितलं जिथे फार सॉल्ट डिपॉझिशन फार जास्त हेवी नाही आहे त्या ठिकाणी साधारण 3-4 वर्षापर्यंत काही होत नाही. कुठला भाग आहे कुठलाही जवळपास लातूर काही काही ठिकाणी येतात. फॉर एक्झाम्पल सोलापूरमध्ये अक्कलकोटमध्ये एका शेतकऱ्यांकडे त्यांचं फार डिपॉझिशन जास्त होतं. लातूरमध्ये एखाद्या ठिकाणी आहेत म्हणजे असं हॉल सोल एरिया म्हणता येणार नाही आपल्याला पण त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांकडनं आम्हाला हे कळतं की बाबा तिथे सॉल्ट डिपॉझिशन फार जास्त आहे. त्याचं पिक्चर थोडे फ्युम्स येतात केमिकल्स इट्स नॉट सो हजार्डस बट स्टील आपण घातक नाही आहे पण आपण कधी केमिकल म्हणले की शेवटी आपल्याला हे घ्यायला पाहिजे काळजी घ्यायलाच पाहिजे. स्वतःला रुमाल हजार्डस जवळ गेलं पाहिजे. नाही इट्स नॉट सो हजार्डस बट स्टील आय सजेस्ट टू हॅव सम सेफ्टी गॅजेट्स. त्यामुळे मला तुमचा हा हेतू कळला की याच्यामध्ये ट्रेड सिक्रेट आहे वगैरे दॅट्स आय डू अग्री ओके. पण याच्यामध्ये तुम्हाला हे साधारणपणे तुम्ही महाराष्ट्रातनं भारतातनं खरेदी करता केमिकल्स म्हणतात का. केमिकल्स वेगळ्या ठिकाणी येतात ते आणि मग त्यांना मिक्स करण्याचं काम आम्ही करतो. म्हणजे कुठलं नाही बांधायचं नाही काही नाही ओके फाईन. हे डिस्टन्स ठीक आहे ना माझ्यासाठी. ठीक आहे इव्हन नाही बनवायचं चालेल पण ठीक आहे आय सजेस्ट टू हॅव सम सेफ्टी फाईन. आणि हे किती लिटरचं आहे हे डिपेंड करतं किती बोरवर आहे त्या बोरनुसार ते करतो आम्ही. साधारण बोरची खोली किती आहे त्यानुसार आम्ही ते केमिकल पोर करतो. आणि खाली गेल्यानंतर साधारणपणे घडतं काय ह्या आता जसं सांगितलं मी केमिकलमुळे जे काही झरे असतील त्या झऱ्यामध्ये जे काही अडकलेलं गाळ क्षार माती असेल काय होणार नाही.
नाही हे पलीकडे टाका जर आमचं केबल हां नाही काही होत नाही पलीकडे टाका त्याला सोय पाहिजे त्यामध्ये हां तर आता हे खाली खाली जातं हां आणि खाली जाऊन मग ते खाली जाऊन पूर्ण पाण्यासोबत त्या पूर्ण जेवढे झरे आहेत त्या झऱ्यापर्यंत पसरतं लांब लांब अगदी 500 फूट असेल 600 फूट हां त्यानुसार तर कॅन्सल आता त्यांनी सांगितलं तर मला 300 फूट त्यानुसार मी 300 फूट जेवढं लागेल तेवढं केमिकल मी वापरतो केमिकल मी वापरतोय आणि जर त्यांनी मला सांगितलं की हा बोर 500 फूट त्यानुसार मी केमिकल चांगलाच वास यायला लागला त्याचा हा थोडाफार वास येणार ऑब्व्हियसली आणि तसं तो येईल तो बघा जे महाराष्ट्रातले तज्ज्ञ आहेत शेतकरी बांधव आहेत त्यांना माझी पुन्हा तीच सूचना आहे की हे विज्ञान आहे हे काही जादू नाही आहे नितीन श्री नितीन गडकरी आणि तत्सम मंडळींनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे तुमचं काम चालू राहू दे आता हे सोडताय ते शेवटचाच घटक आहे ना जो सोडायचा एक घटक मी त्यांना करून देईल तो त्यांना नंतर सोडायचा दोन तीन तासानंतर सोडायचा तर तुम्हाला दिसेल आता काही फ्युम्स वर येतात त्यांचं असं म्हणणं थोडं आगे आजा भाई डोळ्याला तर लगेच सेव व्हायला गुडगुड 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 आवाज होतोय रिएक्शन स्टार्ट होईल ऑब्व्हियसली तुम्हाला थोडासा उकळण्यासारखा आवाज येईल रिएक्शन स्टार्ट होतो नॉर्मल रिएक्शन स्टार्ट होते आपण तो आवाज रेकॉर्ड करू प्रेक्षकांसाठी तुम्हाला फ्यूम दिसते हो सुरू झालं ना हा गुडगुड आवाज येतोय तुम्हाला थोडं दिसेल नाही तर कळेल हा तर हे तुम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी केमिकल आणता हो महाराष्ट्रच म्हणतात ना भारतात नाही भारतात नाही हा आणि तुमच्या वडिलाला ही कल्पना कशी सुचली ऍक्च्युली ते स्वतः जिओलॉजिस्ट होते आणि ते स्वतः ड्रिलिंग इंजिनियर होते सिनियर ड्रिलिंग इंजिनियर आणि ड्रिलिंग इंजिनियर टेक्नॉलॉजी मध्ये हे मेथड ऑलरेडी वेल नोन आहे म्हणजे ऑइल इंडस्ट्री मध्ये एक्झॅक्टली तिथं काय काम करतं हे ऑइल इंडस्ट्री मध्ये पण ऑइलचं इल्ड वाढवायचं आपण जे पेट्रोलियम क्रूड ऑइल वर काढतो तर क्रूड ऑइलचं इल्ड वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे तर हे ट्रीटमेंट करतात तर ती सेम ट्रीटमेंट आपण पाण्याच्या बोरसाठी डेव्हलप केलं जेणेकरून ते पाण्याच्या बोरवर त्याचा इफेक्ट व्हायला पाहिजे हे ते साधारणपणे 2 दिवस आता हा बोर त्यांनी रिचार्ज केला केमिकल टाकून तर 2 दिवस त्याच्यामध्ये काही पुढे करायचं नाही आहे त्यानंतर सुद्धा 2-3 तास ती मोटर चालवायची हा त्यानंतर तुम्ही चालवा जसं रेग्युलर चालवायचं तसं जेवढं आपल्याला बाहेर पडताल तेवढं आम्ही सजेस्ट करतो की सुरुवातीला 2-3 तास चालवा बंद करा आणि परत 2-3 तास चालवा म्हणजे इनिशियल टोक स्पीड हे चांगलं कधी कधी काय असतं गाळ असल्यामुळे मोटर कधी कधी पाणी लगेच ओढत नाही कारण की आपलं पंप जे आहे ते वॉटर पंप असतं स्लरी पंप नसतात त्यामुळे कधी कधी त्याला ओढायला कधी कधी अडचण जाते सुरुवातीला कधी कधी 1-2 दिवस पाणी कमी येतं पण जसं असं स्वच्छ पाणी येत जाईल तसं पाण्यात वाढ होत जाते साधारण ट्रीटमेंट केल्यापासून म्हणजे बोर सुरू केल्यानंतर 4-5 दिवसामध्ये आपल्याला याचे रिझल्ट कळतात राईट आणि इव्हन महिनाभर हे पाणी वाढतच राहतं इफेक्ट ओके म्हणजे 4 दिवसांपासून ते 1 महिनाभर फायनली तुम्हाला ते कळलं एक्झॅक्टली ते पाणी वाढतच राहतं आणि तुमचं असं म्हणणं आहे की पुन्हा ट्रीटमेंटची गरज पडू शकते जसं ब्लॉकेज आलं नळामध्ये एखादं ब्लॉकेज आलं एकदा जर काही कसं आम्हाला जे म्हणजे ह्याचा अनुभव कसा तर साधारण आमचे शेतकरी ज्यांना आम्ही ट्रीटमेंट केलेली आहे तर ते 3-4 वर्षांनी परत आम्हाला फोन करतात सांगतात की साहेब असं परत थोडं पाणी कमी झालं ट्रीटमेंट करून द्या आम्ही ट्रीटमेंट केल्या गेल्या परत पाणी आहे तसं हे होतं आणि परत 4% परत गरज पडते हे शेवटचं तुमचं केमिकल हे तुम्ही घरी तयार करता हा म्हणजे घरी इन द सेन्स काही बेस मिळतं आम्हाला काही पावडर्स आम्ही टाकतो त्यामध्ये आणि ते सोल्युबल कोणत्या एक दिवस पण मग हे करण्यासाठी तुम्हाला काही सरकारकडनं काही परमिशन घ्यावं लागलं का बेसिकली म्हणजे जसं सांगितलं मी की हे केमिकल हजार्ड असं काही नाही आहे ओके आणि हे वेल प्रूफ टेक्नॉलॉजी असल्यामुळे बिंग अ मिनरल इंजिनियर म्हणजे आम्ही क्वालिफाईड मिनरल इंजिनियर बऱ्याच जे संस्था त्यांचे त्याचं मी मेंबर आहे त्यामध्ये करतात म्हणजे क्वालिफिकेशन तर माझं स्वतःच आहेच आणि त्या व्यतिरिक्त याचं लायसन्स पण आहे म्हणजे आम्ही हे घेऊन ठेवलं रजिस्टर्ड फर्म आहे शिवराज मोटर सर्व्हिसेस त्या अंतर्गत आम्ही करतो ठीक आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा प्रेक्षकांना अच्छा ओके दॅट्स 7709572165 रिपीट 7709572165 तुमचा काही ईमेल ऍड्रेस वगैरे आहे हा vishal.bagle86@gmail.com फाईन तसं हा मोटर आता बोर ही पाणी कमी झालेली किंवा बंद पडल्यामुळे करतात पण जी नुकतीच बोर झाली आहे त्याचा मोटर सोडायची हा एक्झॅक्टली हा फार चांगला प्रश्न होता ऍक्च्युली मला खरंच सांगायला आवडेल की खरं तर जसं मी मगाच सांगितलं आपण बोर घेतो म्हणजे फक्त खड्डा खणतोय आपण त्याला डेव्हलप अजिबात करत नाहीये तर खरं तर बोर घेतल्या घेतल्या ही ट्रीटमेंट करूनच मोटर सोडायला पाहिजे अरे क्या बात किती महत्त्वाचा आफताबने प्रश्न विचारला त्यामुळे खरं महत्वाचं आहे पण असं असतं की शेतकरी असं असतो की त्याला नवीन गोष्टी विश्वास करायला जरा जड जातं मग ज्या शेतकऱ्यांनी आमच्याकडे पहिले ट्रीटमेंट करून घेतलेत ते जेव्हा कधी एखादा नवीन बोर मारतात त्यावेळेस मात्र ते आवर्जून आम्हाला बोलतात आणि पहिले ट्रीटमेंट करून घेतात असं होतं इथेच मला रेणापूरलाच एक गृह लातूर जिल्ह्यामध्ये यांना खूप चांगला रिझल्ट आला लातूर जिल्ह्यातल्या काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत असं नाही आम्ही क्रॉस चेक केलं नाही
आम्ही क्रॉस चेक केलेत, आमचे काही प्रतिनिधी त्या त्या ठिकाणी गेलेत आणि याचाही अंतिम रिझल्ट आम्ही तुम्हाला सांगू. आता हे झालं पूर्ण, पूर्ण प्रोसेस झाली आता. हो, प्रोसेस झाली. अजून एक केमिकल मी त्यांना, नाही अजून एक केमिकल मी त्यांना तयार करून देईल, तो त्यांना एक अशाच पद्धतीने टाकायचा, तो ते थेट टाकू शकतो. आता फक्त दोनच प्रश्नांची उत्तर हवी आहेत मला. एक म्हणजे हे अशा पद्धतीचं पाणी हे पिकांना, माणसांना किती घातक आहे? नाही, पहिली गोष्ट यातनं जे बाहेर पडतं ते आता तुम्ही बघू शकता की हा फार जास्त एरियामध्ये पसरतो हे केमिकल, आणि पाण्यासोबत तो पूर्णपणे डायल्यूट होऊन जातो. करेक्ट. त्यामुळे हा पॉइझनस म्हणा किंवा असं हजार्डस अजिबात नाही आहे. किंवा मी ट्रीटमेंट करताना हे सेफ्टी गॅजेट्स का घालतोय, मास्क अँड ऑल, की मी दररोज करतोय काम आणि मी दररोज त्याच्या टचमध्ये आहे. पण सामान्य आता एवढे लोक उभा, त्यांना कशाला काही त्रास होणार नाही. आणि त्यामुळे आणि तरी पण प्रिकॉशनरी मेजर म्हणून आम्ही काय करतो, जेव्हा लॅबमध्ये पाणी टेस्ट केलं, हो केलं आहे आम्ही सुरुवातीला. जेव्हा आम्ही करण्यापूर्वी ऑब्व्हियसली जर एखादं ट्रीटमेंट केलं, पाणी जरी वाढलं आणि ते पाणी पिल्यानंतर जर कोणाला काय हे झालं, अपघात झाला असत, तर त्याची जबाबदारी पूर्ण आमच्यावर असेल, तर ऑब्व्हियसली आम्ही ते रिस्क घेणारच नाही. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा आम्ही ट्रीटमेंट करण्यापूर्वी हे जेव्हा आम्ही याला कमर्शियलाइज केलं, त्याच्यापूर्वी बऱ्याच पाणी टेस्ट केल्या की त्याचं पिण्यायोग्य क्वांटिटी आहे का नाही. इवन त्याची काही हार्डनेस पण कमी झालं, म्हणजे पाणी सॉफ्ट झालं थोडं, म्हणजे त्यातलं सॉल्ट डिपॉझिशन कमी असल्यामुळे कमी होतं. पण कालांतरने परत ते आहे तसं पाणी चवीला लागतं, पण हजारच अजिबात नाही, त्यात धोकादायक अजिबात नाही, पिकांना धोकादायक नाही, माणसांना धोकादायक नाही. दोन दिवस फक्त आम्ही सांगतो की पाणी प्यायचं नाही, सुरुवात केल्यानंतर पाणी बाहेर सोडावं लागेल, म्हणजे पिकांना चालेल, पिकाला कसलाच धोका नाही आहे, ऍज अ खत म्हणून काम आले थोडाफार. आणि दोन दिवसानंतर स्वच्छ पाणी यायला सुरू होतं, तर तुम्ही आज रुटीन जसं तुम्हाला वापरायचं वापरू शकता. आता फक्त एक लसावी सांगा, फक्त प्यायचं असेल तर मात्र आम्ही एक सहा दिवस थांबायला सांगतो. जनावरांना पण प्यायला देऊ नका म्हणतो. सहा दिवसांनी मग तुम्ही रुटीन जसं तुम्हाला वापरायचं आहे प्यायचं काही करू शकता. मी स्वतः पिऊन बघितलेलं पाणी काही होत नाही. एक शेवटचा प्रश्न महत्वाचा, थोडक्यात तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा की जे अक्वाफर जिथे पाण्याचे स्रोत आहेत, हो बरोबर, ते ब्लॉक झालेले असतात. करेक्ट. नवीन पाण्याची निर्मिती नाही, नाही ऑब्व्हियसली. जिथे पाणी आहे तेच पाणी पुन्हा तुमच्या बोरला येतं. बरोबर. राईट. पण त्यासाठी उत्तम पाऊस तर पडावाच लागणार. अगदी अगदी अगदी. मी ह्याच्यावर एक स्पष्टीकरण देईल जे फार महत्वाचं सगळ्यांना समजून घेण्यासाठी. कदाचित बरेच लोकांना कसं कन्फ्लिक्ट घेतलं मला माहिती नाही, बट सी पाण्या समजून घ्यायची गोष्ट आहे. बोरला पाणी दोन प्रकारे मिळतं. एक म्हणजे पर्क्युलेशन झोनचं पाणी, मी सोप्या भाषेत सांगतो शेतकऱ्यांना समजेल असं, जे टेक्निकल वर्ड वापरत नाही. तर एक तर पावसाचं पाणी किंवा आजूबाजूला नदी तलाव कॅनल असेल ते पाणी, जे साधारण 100 फुटापर्यंत खाली पाझरतं. आपले 90% बोर हे त्याच पाण्यावर चालतात, म्हणजे जिऑलॉजिकल वॉटर आपण युटिलाइज करत नाही मोस्ट ऑफ द टाइम, कारण की ते ॲक्वाफर्स ब्लॉक्ड असतात किंवा तो वॉटर हा ट्रॅप्ड कंडिशनमध्ये असतो, म्हणजे तो अडकलेला असतो, ते पाणी वापरत नाही. असे बोर तुम्हाला काय दिसतात जे उन्हाळ्यात पण अर्धा तास एक तास चालतात, पावसाळ्यात पण अर्धा एक तास चालतात, त्याला तो ॲक्वाफरचं पाणी लागलं किंवा त्याला जिऑलॉजिकल वॉटर मिळतोय. बरेच बोर असे असतात जे पावसाळ्यात चालतात, जानेवारी फेब्रुवारीला हंगामी की बंद पडतात, ते म्हणजे तो पाणी म्हणजे फक्त आपण पर्क्युलेशन झोनचंच पाणी वापरतो. मग आम्ही ट्रीटमेंट सक्सेसफुली काय करतोय की आम्ही ते तर पाणी मिळावंच वरचं झोनचं, पण खालचा जो ऍक्च्युअल जिऑलॉजिकल वॉटर आहे तर ते मिळण्यासाठी ज्या अडचणी असतात त्या अडचणी दूर होतात त्याच्याने, त्यामुळे तेही पाणी आपल्याला मिळतं. त्यामुळे पाऊस पडत नाही आहे असा अशातला भाग नाही आहे. पाऊस तर आपल्याकडे बऱ्यापैकी चांगला होतो, तो पाणी झिरपून फक्त 100-200 फुटापर्यंत उतरतो खाली, म्हणजे आणि तो लगेच डिस्चार्ज घेतला जातो शेतकऱ्यांकडनं, मग तो पाणी होतो. पण त्या व्यतिरिक्त पण काही जिऑलॉजिकल वॉटर आहे जे आपल्याला युटिलाइज करता येऊ शकतं. आणि हे संपेल किंवा नाही याच्यावर भाष्य मी करणारच नाही, की इट्स इम्पॉसिबल टास्क असं मला वाटेल. आणि अदर दॅन दॅट थिंग, एक महत्वाचा मुद्दा आहे की वॉटर रिजेक्ट करायला पाहिजे, पाणी मुरवायला पाहिजे, पाणी जिरवायला पाहिजे. बऱ्याच त्या गोष्टीवर काम बऱ्याच संस्था ते करतात, वॉटर हार्वेस्टिंग सगळं असे करतात. पण याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याला एकच पर्याय, म्हणजे कॅनाल, बांध किंवा नदी, याचं लिमिटेशन फार आहे. तिथनं ह्या शेतापर्यंत पाणी कसं येणार, मग त्यांना बोरवेल किंवा विहीर लागते. विहिरी मात्र नक्की पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर डिपेंड आहेत. पाऊस पडला नाही की विहीर कोरडी, पाऊस पडला की लगेच विहीर भरते. बोरच्या बाबतीत असं होत नाही. बोरच्या बाबतीत आपण खालचं पाणी युटिलाइज करू शकतो जिऑलॉजिकल वॉटर. मग ते होतं काय, आम्ही त्यासाठी सांगतो की बाबा एखाद्या जर पाऊस पडला नसेल किंवा हे नसेल तर आपण या बोरला वापरतात. आणि हे जर पाणी वाढवलं नाही तर त्यांना पर्याय काय, म्हणजे वॉटर रिजेक्ट करावंच नक्कीच, पण त्यासोबत ह्याला काहीतरी पर्याय शोधावंच लागेल की शेतकऱ्यांना पाणी द्यावंच लागेल आपल्याला. कारण शेवटी पीक पाण्याशिवाय शक्यच नाही आहे, म्हणजे ही गोष्ट. तुमचा हा प्रयत्न उपयोगाचा आहे. राईट. मी आणखी एक मला असं जाणवलं की यामुळे बोरची संख्या सुद्धा कमी होईल. अननेसेसरी लोक जे बोलले, आम्ही माझा मेन म्हणजे सांगायचा मुद्दा तोच आहे. ह्या दोन गोष्टी होतात, एक तर शेतकऱ्यांचं फायनान्शियल बर्डन कमी होतं, कारण की शेतकरी एक बोर घ्यायचं म्हणलं की साधारण केसिंग आणि मोटर सगळं पकडलं तर साधारण 100,000-150,000 खर्च जातात, 300-350 फुट घेतलं. आणि शेतकरी असे बघितलेत की बघतात बोर मारतात, पाणी नाही लागलं चला दुसरीकडे बोर मारा, पाणी लागलं तर तिसरीकडे बोर मारा. अननेसरी आपण एवढं डिगिंग करून ठेवलं. थांबूया, आणखी काही तुम्हाला सांगायचं राहिलं? नाही, युअर डन इट. या शो बघा, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही यांच्यासाठी काही प्रश्न पोस्ट करा. मला खात्री आहे की तुमच्या बऱ्याच प्रश्नांची इथं उत्तरं मिळालेली आहेत. हे शास्त्र आहे, सरकारी यंत्रणा ही नव्या कुठल्याही गोष्टी सहजासहजी स्वीकारत नाही, अर्थात तो त्यांच्या
कुतूहलाचा भाग असेल किंवा व्यवस्थेला काही प्रश्न पडत असतात, तर तसे काही सरकारी मंडळींना प्रश्न पडले असतील तर त्यांनी तुमचा नंबर दिलेलाच आहे, ते स्वतःही GSDA जे कोणी डायरेक्टर असतील त्यांच्याकडे ते भेटणार आहेत. माझा फक्त महाराष्ट्र सरकारला एक छोटासा सल्ला विनंती राहील की हे जर इतक्या चांगल्या पद्धतीने गेली 20 वर्ष सुरू आहे तर हे तुम्ही घ्या ना, याचं शास्त्रीय विश्लेषण करा, ते शास्त्रीय विश्लेषण करून तुम्ही महाराष्ट्रासमोर मांडा. कारण महाराष्ट्रामध्ये HMT सारखा तांदूळ स्वतः निर्माण करणारा विदर्भातला एक शेतकरी होता की ज्याची कुणीही दखल घेतली नाही, म्हणून आम्ही याची दखल घेतली. हा यांच्या व्यावसायिक प्रमोशनचा भाग नाही, हे शेतकऱ्यांच्या इंटरेस्टमध्ये केलेली गोष्ट आहे. याही व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही साधनं मिळत असेल तर ते तुम्ही जरूर करा. थांबूया आपण इथे. माझा सहकारी आफताब शेख आणि कॅमेरामन आयुब कागजी सह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा सोलापूर. 2 दिवसानंतरचा रिझल्ट पण दाखवू आपण. असे जे खडे आपल्याला बोरमध्ये लागतात याच्यात सिलिकेट असतात किंवा सॉल्ट असेल तर हा मिनरल्स पण असतात, काही मिनरल्स डिझॉल्व होऊ शकतात, तर असे वेगळे लागतात. ऍक्च्युली सगळं बेसॉल्टिक एरिया, पण त्याच्यामध्ये डिपेंड अपॉन प्रेशर अँड प्रत्यक्ष कसं होतं वेगळं बदलतं थोडंफार. एक जनरल इट विल टेक लिटल टाइम, बट ऍटलीस्ट एक रिएक्शन स्टार्ट झाले तरी आपल्याला कळेल त्याच्यामध्ये. हे बघा अशी प्रोसेस सुरू होते खाली, प्रत्यक्षात जमिनीच्या दगडात निघू लागला बघा, सगळं विरघळू लागला तसं तो जबरदस्त. थोडं वर लो कॅमेरा. हे अशी प्रोसेस होते काय? हे खाली अशी प्रोसेस होणार आहे. तुम्ही थोड्याने बघितलं की तो खडा पूर्णपणे हे झाला असेल, मी आता लगेच नाही खाणार पण थोड्याने तुम्हाला दिसेल तो पूर्णपणे हा त्याची माती होऊन जाते. तो जो खडा तुम्ही आता टाकला आहे हीट पण झाला आहे, तुम्ही जर हात लावला तर कळेल हा गरम झालेला आहे असं लावू का? हा गरम झाला. हा बघा आतला खडा जो आहे तो पूर्ण विरघळून गेला, हळूहळू विरघळून सुरू होतो. आणि अशा पद्धतीने ते तुमचा मधला सगळे घाण एक्झॅक्टली मधला जो सॉल्ट किंवा सिलिकेट म्हणू आपण किंवा जे गाळ म्हणू ते विरघळत जातं आणि ते 2 दिवसानंतर आपल्या पाण्यात येतं आणि आपण काढल्यानंतर ते बाहेर पडतं. हे गढूळ पाणी व्हेरी सिम्पल टेक्नॉलॉजी. आय मीन सी याच्यामध्ये काहीही असं काही जादू वगैरे नाही आहे, दिस इज प्युअर सायन्स आणि ते सायन्स त्यांनी करून दाखवलं आहे. फक्त ती कल्पना जबरदस्त आहे. तुमच्या वडिलांचे आभारच मानले पाहिजे. खरंच मला इंजिनियर त्यालाच खरा इंजिनियर तोच आहे जो थेरॉटिकल नॉलेजला प्रॅक्टिकली कन्वर्ट करतो. रिअल इंजिनिअरिंग फक्त आपण मेंटेनन्स किंवा हेच गोष्टी नाही, तर इंडियामध्ये असे बरेच इंजिनियर्स आहेत जे डेव्हलप करतात, तर ते फार महत्वाचे माझ्या दृष्टीने. थँक्यू. चल थँक्यू सो मच. चल ते पूर्णपणे विरघळलं आहे, त्यात काहीच राहिलेलं नाही आहे. दिसतं तुम्हाला मातीचा कण जो दगड टाकतो विरघळला पूर्ण, तुम्ही बघू शकता काहीच नाही आहे त्यामध्ये. शेतकऱ्यांना समजायला सोपं जात आहे. मस्त. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.